हाय, हॅलो, नमस्कार सगळे. कशात? बरे आहात ना? आता सगळीकडे पाऊस येत आहे, थोडं बाहेर जाण्याचं कमी करा. आणि आज मी घेऊन आलेली आहे, झटपट असं होणारी चकली घेऊन आलेली आहे. घरच्या घरी तांदळाचं पीठ असलं की झालं, की त्याला थोडंसं फुटाण्याचं पीठ वाटून घालायचं. चला मी तुम्हाला दाखवते कशी होते ते. लवकर होते आणि कुठं तर तुम्हाला प्रवासला वगैरे जायचं असेल तर हा पदार्थ लवकर होतो, अर्ध्या तासामध्ये होतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता मी चकली करणार आहे. तेच वाटी आहे, ह्या वाटीने मी 4 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि सपाट वाटी मी फुटाण्याचं हे घेतलेलं आहे. आता हे मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे. आता हे मी चाळून घेणार आहे, कारण गाळाचं ते वरलं पाट वगैरे असतात ना, ते हे होतात म्हणून मी चाळून घेणार आहे. पडलेलं आहे थोडं थोडं पाणी चालते. आता हे 2 मोठ्या चमच्यानं मी तीळ घेतलेलं आहे, पांढरे तीळ आहेत. एक 1.5 चमचा मी लाल तिखट घालत आहे. चवीप्रमाणे मीठ घालून घ्या. 1.5 चमचा मी हातानंच घालत आहे, कारण मला हातानं चव पडलेलं आहे. आता इथं 1/4 चमचा मी तेल घालत आहे. आपण नाश्ता करतो ना, त्या चमच्यानं 4 चमचा तेल घालून घेत आहे, कारण तेल जास्त पीत नाही आपण. आणि ह्याच्यामध्ये तेलामध्ये टाकल्यावर ते फुटत नाही ती, असं म्हणून मी तेल घालून घेतलेलं आहे. आता हे सगळं एकजीव करून घेत आहे मी. एक चमचा मी अजवाईन घेतलेला आहे, सॉरी मगाशी घातलेलं नाही आहे मी. हे हातानं क्रश करून घालत आहे. आणि त्याच वाटीनं मी पाणी घेतलेलं आहे, हे पाणी गरम घेतलेलं आहे. जितपत की आपल्याला पीठ मळायला यावं तितपत पाणी गरम करून घ्या. मी हळद घातलेलं नाही आहे, तुम्हाला हळद घालून घेऊ वाटलं तर हळद घालून घेऊ शकता. आता हे झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे मी थोडं जास्त प्रमाणात करत आहे, तुम्हाला जर थोडं करायचं असेल तर 2 वाटी किंवा 3 वाटी घेऊ शकता तांदळाचं पीठ. आणि थोडंसं कमी फुटाणे घ्या आणि बरोबर होतं. चला तर हे मी झाकून ठेवणार आहे 10 मिनटासाठी. पीठ भिजून 1-10 मिनिट रेस्ट देते. आता हे 10 मिनिट मी ठेवलेलं होतं, तुम्हाला दाखवते. हे पीठ छानसं असं मऊ झालेलं आहे. आता ह्या वाटीने मी 3 वाटी पाणी घेतली होती, ह्या 3 वाटी लागलेलं नाही आहे, अर्ध वाटी लास्ट गेलेलं आहे. आता हे असंच ठेवायचं झाकून. थोडंसं आपल्याला थोडं थोडं घ्यायचं आणि मळायचं, ह्याला अजिबात पाणी लावायचं नाही, नाहीतर ते चकलीला काटे येत नाही ती. लाईक पीठ पातळ केलं तर असं आपण भाकरीला कसं मळून घेतो ना, एक सेकंद असं मळून घ्या. त्या चकलीच्या साच्यामध्ये किती जातं तेवढंच घेत जावा. आता इथं मी चकलीचा साचा घेतलेला आहे. मी काय तेल लावलेलं नाही, काय नाही, हे चकलीचा साचा घालत आहे ह्याच्यात. इथे मी छोटे छोटे पेपर घेतलेला आहे, त्याच्यातच घालणार आहे.
एकदम असं कडवणं घालत जावा, लास्टला असं फोल्ड करा, त्याचं दाबून घ्या थोडंसं. मी अनेक दाखवते तुम्हाला. झटपट असं बनणारी चकली आहे. घरी तांदळाचं पीठ असेल तर लवकर होतं. चला आता हे तळायला येणार आहे. दोनच दाखवले तुम्हाला. तेल बघा, अजून खूप हे करून देऊ नका. लई गरम झालं तर एकदम तळते आणि आतलं कच्चं राहतं. एक थोडंसं दाखवणार आहे मी. असं परफेक्ट गरम झालेलं आहे. थोडंसं मी बारीक करून घेणार आहे. हे काढून घेते मी. आता असंच पेपर उचलायचं, हातात घ्यायचं आणि तेलात सोडून द्यायचं. ते आपण जाते नंतर मग आत बघा. मी आत घातलेलं आहे, काही होत नाही. थोडा वेळ चिकटलेलं असतं, नंतर ना आपोआप ते हे होतं. गॅस स्लो ठेवून तुम्ही तळून घ्या, कारण मध्ये कच्चं राहते तर वरणं लाल होते, तर म्हणून हे सांगत आहे. तळल्यावर बघा चकली खाली जाऊन बसतात, मग परफेक्ट तळलंय म्हणून समजून घ्यायचं. तर झालेलं आहे, हे मी काढून घेते. बघू शकता तुम्ही. आता मी यांनी घालून घेतले. एकदम जास्त पीठ घालू नका, कारण तेल थंड झाल्यामुळं ते जाऊन खाली बसतात. चार चारच तळत जावा, कारण चकल्या करताना खूप पेशन्स पाहिजेला लागते, कारण ते लवकर होत नाही तर. आणि स्लो तळल्यावर छान असं कुरकुरे राहतात. तळल्यावर गरम असताना ते कुरकुरे राहतात, नंतर ना थंड झाल्यावर ते मऊ पडतात, कारण आपण फास्ट ठेवून तळतो ना, त्याच्यामुळं हे झालेलं राहतं. असं होतंय. हे 8 दिवस किंवा तुम्ही 15 दिवस ठेवा, चकली काहीही होत नाही, कुरुम कुरुमच असतात. एकदम पी पलटायला जाऊ नका तुम्ही, कारण ते थोडंसं तळल्यावरच तुम्ही दुसरीकडे पलटा, कारण नाहीतर चकली तुटण्याची शक्यता असतो. बघा तेवढ्या प्रमाणामध्ये एवढे चकले झालेले आहेत. ते बघू शकता मी एका प्लेटमध्ये सजून ठेवलेलं आहे. खूप मस्त झालेले आहेत. तुम्हाला जर कमी करायचं असेल तर कमी प्रमाणात, मी 4 वाट्या घेतलेलं आहे, तुम्ही 2 वाटे घेऊ शकता. मी एक इकडं इकडं द्यायचं होतं म्हणून मी जास्ती केलेलं आहे. चला टेस्ट करून सांगते मी. बघा मी तोडून पण दाखवते तुम्हाला. बघा बुकणा झालेली आहे, बुकणा झालेली आहे. तर मी टेस्ट करून सांगणार आहे असे झालेत. आवाज ऐकू आला ना तुम्हाला? कुरुम कुरुम असं झालेले आहेत चकल्या. प्रमाण परफेक्ट असलं तर काहीही होत नाही, चुकत नाही आहे. नवीन शिकणाऱ्यांना हे टिप्स आहे. तुम्ही काही तुम्हाला कसं वाटतं ते तर समजून घ्या. मीठ मिरसू पण बरोबर झालेलं आहे. माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. चला मग, बाय बाय.